मध्ये डबा टाकतोय का? आमच्यात ना किचन मध्ये शक्यतो डबा बनवतात. आमच्यात? ठीक आहे रे, भाड्याचं असलं तरी घर तुझं आहे ना. मी काय बाबा अचानक टपकले तुझ्या आयुष्यात, गेट आउट म्हटलं की निघून जाईन. तू शटअप म्हटल्यावरती गप्प बसशील का? काय करतोयस तू? जेवण बनवतोय का? बनवलं. एक का? का काय? अरे रोज पिझ्झे पास्ते ऑर्डर करून खायला ना आपण इटालियन हो ना करोडपती. तू पैशांची काळजी करू नकोस. ओके, आय कॅन पे फॉर ऑल दी ऑर्डर. तर पैशांची काळजी नाही आहे, तब्येतीची काळजी पण घ्यायला हवी ना. ऑनेस्टली ना, रोज बाहेरचं खाऊन बोर झालं. डोंट वरी, मी काही फार शाही खानसामा नाही आहे, बेसिकच बनवलंय. काय बनवलंय? खिचडी. ए वाव, आय लव्ह साबू खिचडी. तडका देतो मी. कुठल्या साबू खिचडीला वरून तडका देतात? मुगाची खिचडी आहे. नो यार राजीव. राजीव, सॉरी. जहां तक मुझे याद है, बचपन से लेके अभी आधार कार्ड तक मेरा नाम कहीं पे भी राजीव तो नहीं है. सॉरी. इट्स ओके यार. वैसे भी शेक्सपियर कह गए जहां में क्या रखा है नाम, ये तो होना ही था जब राजीव बसे हर धाम में. सॉरी राजीव लगा. I said I'm sorry. Hey. No, listen, I'm sorry. तू का sorry? मी मस्त मस्करी करत होतो. I know. ऐक ना, तू रडू नकोस ना प्लीज. रडत नाहीये रे मी. पण जरा अपसेट झालीस. मी का अपसेट होईन? तू अपसेट व्हायला हवंस. मी का? ए अरे चिल, इट्स ओके. होत अस का होत? सांग ना का होत. आपल्याला लहानपणापासून असं शिकवलंय की खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे. पण आपण काय करतो, आपण जगातला एक व्यक्ती निवडतो आणि म्हणतो की हा बाबा आता माझं सगळं प्रेम तुला. खूप प्रेम करतो आपण त्याच्यावर, अतिरेक करतो प्रेमाचा. मग एक पॉइंटला आपल्याला सवय होते, ते सगळं रुटीनमध्ये बसतं. मग नंतर चिडचिड, इरिटेशन. पण तरीही आपल्याला असं वाटतं की नाही, हे नातं टिकलं पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्न करतो, त्यासाठी इतका स्ट्रगल करतो. पण तेवढा स्ट्रगल करूनही शेवटी काय होतं? ब्रेकअप, डिवोर्स होतो. लव्ह इज लाईक अन इटर्नल फ्लेम असं म्हणतो ना आपण. मग ती फ्लेम विझून का जाते? कुठे जाते? आणि मग हे असं होतं, सवयीनुसार त्याचं नाव तोंडावर येतं आणि सवय असेल तर ती सुटेल, आणि सुटली तर प्रेम नव्हतंच का? क्योंकि भाई इश्क कोई आदत नहीं, वो तो एक लत होती है.
किसी की सही होती है, किसी की गलत होती है। तुला तुला आठवण येते का त्याची? येत असेल और तुला अजून बोलावंसं वाटत असेल तर प्लीज। नाही नाही नको, विसरू दे, विसरू दे ते सगळं। सर्व सर्व विसरू दे, गुंतवू नको पुन्हा, एथ जीव जडविणे, हाच होतसे गुन्हा। कधी ऐकलं नाही गाणं, कुठलं? खळे काका, पाडगावकर, आशाताई, अरुण दाते। किलर कॉम्बिनेशन आहे। हास हास लाडक्या, हास हास लाडक्या, श्रावणातल्या उन्हा। सर्व सर्व विसरू दे, गुंतवू नको पुन्हा। क्या बात है यार, क्या बात है। आवडलं? खूप। असंच होतं बाबा प्रेमाचं, एखाद्या एखाद्या चालीसारखी एखादी अनोळखी व्यक्ती आवडून जाते फटक्यात, आणि मग आपण कंटाळा येईपर्यंत तिचंच गुणगान गात राहतो। मग काय, मग एखादं नवीन गाणं ऐकायला मिळतं आणि पुन्हा तेच। मी तुझं गाणं आहे? तू माझं रड गाणं आहेस। ऐक ना, सॉरी पण मला खूप भूक लागली। मला पण। ऐक, तुला खिचडी नको असेल ना तर आपण करूयात ऑर्डर, पिझ्झा, पास्ता। नो अमिगो, नो नो इटालियनो ऑर्डर उगाची, आस्ताला विस्ता, खिचडी मुगाची। वाव, नाही ऍक्सेंट भारी आहे पण कुठल्या तरी भलत्याच भाषेची खिचडी केली असते। हो ना, मग तू खा, मी चालले मुगाची खिचडी खायला। अगं बरं ऐक ना, रागावणार नसशील तर एक विचारू का यार, राजीव नावाच्या मुलावरती कसं प्रेम करू शकतेस ग तू? केवढा नीच आहेस रे तू, काही वाटत नाही का रे तुला? रसिक हो, यूट्यूबचे नियम पाळा, क्रिएटर्सची गरिबी टाळा या सदराअंतर्गत आपले स्वागत आहे। आज आपण पाहिलात चित्रहार या मालिकेचा दुसरा भाग, खिचडी। चव असो, ही खिचडी तुम्हाला आवडली असेल तर कर्डीगाय या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा, आणि ही रेसिपी आपल्या आप्तेष्टांसोबत शेअर नक्की करा। खिचडी। धन्यवाद।